बारामतीतील करहा नदीला आलेल्या पुराने शेतीचं नुकसान झालं, त्याची पाहणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केली आहे। बारामती तालुक्यातील जळगाव सुपे आंबी करहा वागज या ठिकाणी करहा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत। या बंधाऱ्यांचं पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्याचा अजित पवार यांनी आढावा घेतलाय। हिंगोलीमध्ये शेतीला पूरक जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी युक्ती करत खेकडा पालन सुरू केलंय, यातून लाखोंचं उत्पन्न मिळतंय, यासाठी कमी जागा कमी खर्च येत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। नागपूरच्या संविधान चौकात पोलीस भरती नियमाविरोधात उमेदवारांनी आंदोलन केलं। एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यासाठी अर्ज दाखल करण्याचा नियम गृह विभागाने केलाय। यापूर्वी एका उमेदवाराला अनेक जिल्ह्यांसाठी अर्ज दाखल करण्याची मुभा होती, नव्या नियमांमुळे अनेक उमेदवारांचं भवितव्य धोक्यात आलंय, सरकारनं हा नियम बदलावा अशी उमेदवारांची मागणी आहे। नाशिक जिल्ह्यात होमगार्ड अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, पोलीस भरतीसाठी होमगार्ड सेवा आरक्षण प्रमाणपत्र 9 नोव्हेंबर पर्यंत सादर करायचे आदेश देण्यात आलेत, मात्र कर्मचाऱ्यांना हे आरक्षण प्रमाणपत्र 29 नोव्हेंबरला मिळणार आहे। अवघ्या 20 दिवसांमुळे होमगार्ड आरक्षणाचा लाभ उमेदवारांना घेता येणार नाही, म्हणून ही मुदत वाढवायची मागणी त्यांनी केली आहे। पुण्यात नगर रोडवरील BRT काढून टाकावा यासाठी नागरिकांनी आंदोलन केलंय। BRT ट्रॅकमुळे वडगाव शेरी भागात नगर रोडवरती वाहतूक कोंडी होते, यामुळे BRTतनं इतर वाहनांची घुसखोरी होते, म्हणून BRT काढून टाकण्यात यावा अशी मागणी केली जाते। सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये कामगारांनी चेतना यात्रेचं आयोजन केलंय। विविध मागण्यांसाठी संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनी रस्त्यावर उतरत एल्गार पुकारला। 21 डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करण्यात येणार आहे, याच पार्श्वभूमीवर असंख्य कामगारांसह ही यात्रा कणकवलीमध्ये दाखल झाली आहे। मुंबईतील कांदिवलीमध्ये पोलिसांनी विविध नामांकित कंपन्यांच्या स्पोर्ट सायकल चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे। त्यांच्याकडनं 16 सायकल्स आणि 3 बाईक जप्त करण्यात आल्या। सायकल चोरी करताना CCTV कॅमेऱ्यात ती चोरी कैद झाली आहे। नितीन मुळे आणि राहुल पटेल या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। पुण्यातल्या कॅम्प परिसरातून सायबेरियन हस्की प्रजातीच्या एका कुत्रीला पळवून नेण्यात आलं। रात्री मेस्सी नावाच्या कुत्रीला फिरवून आणल्यानंतर घराच्या दरवाजाला साखळीनं बांधण्यात आलं होतं। सकाळी मेस्सीला पळवून नेलं असल्याचं लक्षात आलं। सध्या CCTVच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत। डोंबिवलीमधील अपहरण झालेल्या 12 वर्षांच्या मुलाची कुख्यात गुंडाच्या तावडीतनं सुटका करण्यात आली आहे। रुद्रा झा या मुलाचा खंडणीसाठी कुख्यात गुंड फरजशाह रफाई आणि प्रिस्कुमार सिंग यांनी मिलापनगर परिसरातून अपहरण केलं होतं। पोलिसांनी शिताफीनं याचा तपास करत रुद्राची सुटका करून त्याला कुटुंबियांकडे सोपवलंय। पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। नाशिकच्या गंगापूरमधील ही धक्कादायक घटना आहे। एका बेपत्ता तरुणाच्या चौकशीसाठी गंगापूर पोलिसांनी विजू जाधव याला पोलीस ठाण्यात बोलावलं। तिथं पोलिसांनी विजूला मारहाण केली, त्यानंतर विषारी औषध पिऊन त्यांना आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। मुंबई विमानतळावर तब्बल 61 किलो सोनं जप्त करण्यात आलंय, त्याची किंमत 32 कोटी इतकी आहे। या प्रकरणी 5 पुरुष आणि 2 महिलांना अटक करण्यात आली आहे। सोन्याच्या या विटा एका विशिष्ट बेल्टमध्ये लपवण्यात आल्या होत्या। हा बेल्ट अंगाला लावून हे प्रवासी प्रवास करत होते। मुंबई विमानतळावर कस्टम्सनं ही कारवाई केली आहे। मुंबईमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागानं हलक्या प्रकारचे 27 लाखांहून अधिक किमतीचे गरम मसाले जप्त केलेत। घरोघरी फोडणीत जेवणात वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांमध्ये भेसळ होत असल्याचं दिसून आलंय, त्यामुळे खरेदी करताना ग्राहकांनी अधिक खबरदारी बाळगण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। बनावट बांधकाम परवाने प्रकरणी KDMC प्रशासनाकडनं कारवाई सुरू करण्यात आली आहे। बोगस कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी तयार करून रेरा प्राधिकरणाचं प्रमाणपत्र मिळवणाऱ्या इमारतींवर कारवाई होणार आहे। या प्रकरणी 65 बिल्डर्सवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदेडमध्ये मार्केट समोर पार्क केलेल्या वाहनांना अचानकपणे आग लागली। एक कार आणि एक दुचाकी जळून खाक झाली आहे। महावीर चौकातल्या संतकृपा मार्केट समोरची ही घटना आहे। आग नेमकी कशानं लागली हे अद्याप समजू शकलेलं नाही। पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील गोरहे बुद्रुक गावच्या हद्दीत कारचा अपघात घडलाय। अपघात इतका भीषण होता की कारची पुढची दोन्ही चाकं इंजिन आणि इतर भाग तुटून बाजूला पडलाय। सुदैवानं कारमधील एअरबॅग्स उघडल्यानं जीवितहानी टळली आहे। मुंबई गोवा महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाला, यात एक जण जागीच ठार झालाय। कणकवली गडनदी पुलाजवळच्या
वळणावर चालकाचा ताबा सुटला, टेम्पो उलटला, यात क्लिनर जागीच ठार झालाय. या पुलाजवळचं वळण अत्यंत धोकादायक बनलंय. आतापर्यंत इथं 5 अपघात घडलेत. छत्रपतींचा विचार म्हणजे